तुमच्याकडे जर डिग्री नाही, काय का त्यांना त्यांनी काम करतात, तुमच्याकडे जर डिग्री नाही बरोबर आहे, तर तुम्ही सलाइन लावता, इंजेक्शन करता, तुम्ही पेशंट बघता कुठल्या नाही तिथल्या नाही आम्ही आलो म्हणजे काय आम्ही मजबूर आहे म्हणून तुमच्या पाशी येतो, लक्षात घ्या तुम्ही, आज मला ताप आले म्हणून आजार नाही म्हणून आम्ही येतो, तसं बोलू नका, तुम्ही आलो म्हणून मी तुमचं विलास केलो म्हणून, हां ते तुम्ही काय ते बोला पण पुढचं पण ते बोलू नका की आम्ही आलो म्हणून तुम्ही त्याचा विलास केलो म्हणून. आपल्या देशामध्ये गरिबी आहे, गरिबीमुळे कोण कुणाकडे जात, पण तुमच्याकडे डिग्री नसताना तुम्ही इलाज. मराठवाड्यामध्ये या परप्रांतीय बोगस अशा उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील डॉक्टरांचा सुळसुळार झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक खेड्यामध्ये हे पश्चिम बंगाली, उत्तर प्रदेशी आणि बिहारी हे विना डिग्रीचे बोगस डॉक्टर या ठिकाणी खेडोपाडी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. माननीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आपण हा परप्रांतीयाचा विचार फक्त मुंबई, पुणे, नाशिक एवढाच करतो, परंतु साहेब जे सांगतात ते ग्रामीण भागातील एक मोठे सत्य आहे. कारण गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये एका प्रतिष्ठित अशा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीचा खून एका बिहाऱ्याने केला, त्यानंतर काही दिवसापूर्वीच निलंगा तालुक्यातील एका मतिमंद मुलीचा बलात्कार हे एका उत्तर प्रदेशीय नराधमानं केला, आणि आज या शोधमोहिमेअंतर्गत ही गोष्ट समोर येते की गेल्या 15 वर्षापासून लातूर जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये बोगस डॉक्टर आहेत, विना डिग्रीचे डॉक्टर आहेत. आणि आश्चर्य म्हणजे या लोकांना मराठीसुद्धा बोलता येत नाही, हे परप्रांतातून आलेले आहेत आणि या ठिकाणी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. आम्ही बोरसुरी या गावी तेथील सरपंचांना घेऊन हा दवाखाना त्या डॉक्टरच्याच हातानी कुलूप लावून बंद करायला लावला, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या प्रत्येक गावातील पाटील आणि ग्रामसेवकाने याविषयी सजग राहणं गरजेचं आहे आणि याची कल्पना आरोग्य यंत्रणेला देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. परंतु आमच्या गावातील ही लोके गप्प कावर आहेत, त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी कमी पैशामध्ये आणि प्रवासाचा खर्च वाचतो म्हणून ते अशा बोगस डॉक्टरांकडे जाऊन दाखवतात ज्यांना कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय ज्ञान वा डिग्री नसते. परंतु या लोकांना हे लक्षात येत नाही की एक दिवस या तात्पुरत्या स्वार्थापोटी हे कुणाचा तरी जीव घेतात आणि बॅग सावरून पळून आपल्या प्रांतामध्ये निघून जातात. म्हणून मला एक गोष्ट मराठी जनतेला सांगायची आहे, ह्या सरपंचांना सांगायची आहे, ह्या ग्रामसेवकांना सांगायची आहे की त्यांनी ताबडतोब आरोग्य यंत्रणेलाची कल्पना द्यावी आणि आरोग्य यंत्रणेनं सुद्धा या लोकांसोबत कुठंतरी अर्थपूर्ण सहमती संमती दाखवलेली आहे. त्याशिवाय का या हे लोक प्रत्येक खेड्यामध्ये आज उपस्थित आहेत. आरोग्य यंत्रणेने यावरती त्वरित कडक कारवाई करावी. आम्ही तर यांची शोध घेतोयच, यांना पळवून लावणारच, तेही आरोग्य यंत्रणेकडूनच, परंतु आरोग्य यंत्रणेनेही स्वतः यामध्ये कुठल्याही अर्थपूर्ण संमतीचा विचार न ठेवता लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे व अशा परप्रांतीय लोकांची येथून हकालपट्टी करावी. जय महाराष्ट्र.